गुड मॉर्निंग ऑल स्टूडेंट. आज आपण एम ए भाग फर्स्ट यामध्ये आपला विषय होता पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन. यामध्ये आपण फर्स्ट लेसन पूर्ण झालेला होता आणि सेकंड लेसनला सुरुवात केली होतो. त्यामध्ये आपण लोकप्रशासन, लोकप्रशासनाचे अर्थ, लोकप्रशासनाचे कायदे, उद्दिष्टे तसेच महत्त्व आणि व्याख्या बघितलेलो होतो. आज आपण बघूया संघटना. संघटना, संघटनाचा अर्थ, प्रकार, महत्त्व आणि काही व्याख्या. संघटना म्हणजे कोणत्याही कार्य व्यवस्थितरित्या हा पार पाडण्यासाठी एकत्रित येणारा समूह व त्यांची जी झालेली एकत्रितता असते तिलाच आपण एक संघटना असे म्हणतो. कारण की कार्य करत असताना आपल्याला अनेक अशा यस आणि अपयस हे दोन्ही सुद्धा आपल्या वाट्याला येत असतात. संघटनेवर सुद्धा त्या आधारित असतात. मग ते संघटना असो की कोणत्याही प्रकारचे त्या ठिकाणी सरकारी असो किंवा खाजगी असो त्या ठिकाणी कार्य करत असताना आपल्याला त्यांचे महत्त्व दिसून येतो. आणि त्यामुळेच आपल्याला त्या ठिकाणी जर एखाद्या आधुनिक युगामध्ये जर त्या संघटनेचा अर्थ, स्वरूप, त्याची व्याप्ती व त्या क्षेत्राचे काही निश्चित भाग अशा ठिकाणी आपण त्या ठिकाण प्रस्थापित करून आपण त्याची सुरुवात करीत असतो आणि त्यामुळे संघटनेच्या जे काही रचना झालेली असते त्यात कार्य करण्यासाठी आपल्याला आपली मानसिक इच्छा, मानसिक स्थिती तसेच आचार, व्यवहार यांच्याकडे विशेष लक्ष पुरवण्यात येतो आणि त्यामुळेच आपल्याला त्या संघटनेचा अर्थ, महत्त्व समजून येतो. साधारणपणे आपल्याला माहीत आहे की कोणताही कार्य या पद्धतीमध्ये म्हणजे संघटना या पद्धतीमध्ये संक्षिप्त ऑक्सिफोर्ट असतो त्या शब्दकोशानुसारच आपल्याला संघटनेचा अर्थ किंवा महत्त्व समजून येतो. कारण की त्या शब्दापासूनच तीन अर्थांचा सुद्धा बोध होतो. त्यामध्ये आपल्याला कोणत्याही वस्तूंची रूपरेषा ठरविणे हे सुद्धा माहीत होते किंवा रूपरेषेनुसारच त्या तिथे जे रूपरेषा दिलेली असते त्या रूपरेषावरूनच आपल्याला एखाद्या वस्तूंची निर्मिती करणे व त्या वस्तू त्या ठिकाणी त्यांचा आकार निश्चित करणे व तिला कार्यशील करणे यासुद्धा गोष्टी आपल्याला इथे माहीत होतात. कारण की वरील जे काही आपण तिन्ही भाग घेतलो त्यामध्ये सुद्धा आपल्याला त्यांनी जो कार्य केलेला असतो त्या शब्दांचा जो काही विचार असतो त्यालासुद्धा आपल्याला मानवामध्ये किंवा मानवी संबंधामध्ये पूर्णपणे दुर्लक्ष केलेले असतात आणि त्यामुळेच आपल्याला त्या ठिकाणी त्या कार्यांचे सुद्धा विभाजन झालेले दिसून येतो. त्या कार्याचे जरी विभाजन झाले तरी आपल्याला त्या कार्यामध्ये त्या संघटनेमध्ये संघटनेचा विचार करताना ज्या कोणत्याही व्यक्तीकडून आपण कार्य पूर्ण केले आहो त्या कार्याचा सुद्धा आपल्याला इथे महत्त्व दिसून येतो आणि त्यामुळेच आपल्याला त्या ठिकाणी संघटना म्हणजे काय आहे त्या संघटना वर्गाची अशी व्यवस्था आहे की ज्यामुळे आपल्याला तिथे कार्य करणे आणि त्यांची जबाबदारी पार पाडणे यासुद्धा निश्चित करूनच आपल्याला तिथे कार्य करावे लागतात. त्यामुळेच आपल्याला संघटना म्हणजे सामान्य कार्याच्या पूर्तीसाठी एखादा कार्य करत असताना आपण जो काही सामान्य तिथला कायदा असतो, कार्य असतो त्याच्या पूर्तीसाठी ज्या व्यक्ती किंवा व्यक्तीसमूह जे काही सहभागी होतात व त्यांचे प्रयत्न तसेच त्यांची क्षमतासुद्धा आपल्याला त्यांचा असा संबंध येतो त्यामुळेच आपल्याला कमीत कमी त्या ठिकाणी संघर्ष होऊ नये म्हणून त्यांची क्षमता वाढविणे, त्यांचे ध्येय वाढविणे, तसेच त्यांचे झालेले जे काही उद्देश असतात ते साध्य करणे आपल्याला इथे सांगितलेले आहे. तसेच ज्या व्यक्तीसाठी आपण जे काही कार्य केले आहोत ते कार्य त्यांनी पूर्णपणे
व त्यांना महत्त्व देऊनच ते कार्य केले जातात। आणि त्यामुळेच गौस यांनी सुद्धा सांगितले आहे की संघटनेमध्ये मानवी तत्वांना विशेष महत्त्व दिलेले असून त्या ठिकाणी सुख प्राप्त होईल असे सुद्धा त्यांनी सांगितलेले आहे। त्यानंतर आपल्याला डॉक्टर JD मने यांनी सुद्धा आपल्या परीने एक व्याख्या दिलेली होती। त्यांनी सुद्धा म्हणतात की जर तिथे आपण सामान्य हेतू जर त्या ठिकाणी आपण सामान्य हेतू प्रस्थापित करूनच आपला साध्य करूनच आपण त्या ठिकाणी त्यांच्या उद्देश प्राप्तीसाठी निर्माण करण्यात आलेली जी काही मानवी संस्था आणि संघटना आहे त्यालाच त्यांनी संघटना म्हटले आहे। म्हणजेच त्या ठिकाणी आपल्याला त्यांचा सामान्य हेतू साध्य करून नंतर त्यांच्या उद्देश प्राप्तीसाठी जे काही त्या ठिकाणी संस्था स्थापन केलेल्या होत्या त्यांनासुद्धा त्यांनी संघटना असे म्हटले आहे। संघटनेचा अर्थ सांगताना प्रशासनामध्ये अनेक अशा संघटना केवळ हा शरीराचा एक बाह्य भाग जरी असला तरी त्याचा आकार किंवा त्या व्यक्तीचा सापडा जो असतो तो एक प्रकारचा त्या ठिकाणी क्रियान्वित केला जातो आणि त्यामुळेच त्या संघटनाचा शरीराचा जो बाह्य भाग असतो किंवा आकार सापडा नसून तो संपूर्ण त्या व्यक्तीचा शरीरच असतो। आणि त्यामुळेच आपल्याला त्या दृष्टिकोनातून सुद्धा त्या संघटनांची मानवशास्त्रीय दृष्टिकोनातून सुद्धा आपल्याला ही बाजू एका डॉमिनिकच्या मते सुद्धा यांनी सांगितलेली आहे। ते म्हणतात की निश्चित हेतू साध्य करण्यासाठी ज्या सूत्राद्वारे तयार करण्यासाठी जो परस्परावलंबी आणि मागण्या पद्धतशीरपणे जो करता येईल असे एक संघ म्हणजेच संघटना होय। आणि जर या संघटनेनुसारच आपण कार्य केलो तर एकत्रितरित्या राहून आपल्याला योग्य कार्य करता येतो। आणि त्यामुळेच ह्या काही व्याख्या आपण सांगितलो त्या व्याख्यांच्या विश्लेषण केल्यानंतर संघटनेसंबंधी त्यांनीसुद्धा मुख्य दोन तत्वे त्यांच्या दृष्टीस आले आणि त्यामुळेच आपल्याला त्या दृष्टिकोनातून पहिले तत्व त्यांनी सांगितले आहे की प्रशासकीय आराखडा किंवा सापडा त्या ठिकाणी आणि त्याचे दुसरे तत्व म्हणजेच मानवी संबंध संघटना म्हणजेच केवळ आराखडा नसून त्यात अशा व्यक्तींचा सुद्धा समावेश होतो की त्यामध्ये ज्यांचे संचालन पूर्वनिर्धारित नसून त्यात काहीतरी साध्य करण्यासाठी त्यांचा प्रयत्न सुरू असतो आणि त्यांनी जे काही निर्माण केले होते त्या व्यक्तीकडे पूर्णपणे दुर्लक्ष करणे हे एक वास्तविकता धरून राहणार नाही आणि त्यामुळेच त्या वास्तविकतेवरूनच त्यांचे कार्य आणि महत्त्वसुद्धा सिद्ध केले जाते। कारण की आपल्याला त्या ठिकाणी त्यांचे दृष्टिकोनसुद्धा वेगवेगळे असले तरी त्या ठिकाणी अनेक अशा सामान्य आर्थिक राजकीय घटनावरून सुद्धा त्यांचे महत्त्व सांगण्यात आलेले आहे। त्या महत्त्वावरूनच त्यांचे अनेक असे कार्यसुद्धा सांगितलेले आहे। नंतर त्यांनी यावर काही टीकासुद्धा केल्या होत्या। त्या टीका सांगताना त्यांनी म्हटले होते की आधुनिक काळामध्ये ज्या काही संघटना होत्या व त्या संघटना निर्माण करणाऱ्या त्यांच्या 5 प्रमुख वैशिष्ट्यसुद्धा सांगितले होते आणि त्या वैशिष्ट्यावरूनच आपल्याला त्यांची माहिती व त्यावर आलेल्या टीकासुद्धा सांगितलेल्या होत्या। त्यामध्ये त्यांनी 5 वैशिष्ट्ये सांगितले होते ते म्हणजेच अनैतिकता परिवर्तनशीलता
परिवर्तनशीलता कार्याची विभागणी आणि पद परंपरा व दक्षता यावरून सुद्धा त्यांनी या पाच वैशिष्ट्यावरून सुद्धा त्यांनी काही टीका समोर आणलेल्या होत्या. त्या टीकांचे विश्लेषण करत असताना त्यांनी म्हणतात की आधुनिक काळामध्ये ज्या काही घटना अस्तित्वात होत्या त्या घटनासुद्धा आपल्याला इथे सांगण्यात आलेला आहे. कारण की आधुनिक काळामध्ये त्या घटनांविषयी प्रचलित अशा यांत्रिकी दृष्टिकोनावरूनच सुद्धा सर्व बाजूंनी त्यावर टीका होत असे. आणि त्यामुळे सर्वात महत्त्वाची टीका म्हणजेच या सिद्धांतामध्ये मानवी तत्वांची सुद्धा अपेक्षा केली जात असायची. आणि या संघटनेचे वास्तविक स्वरूप सुद्धा हे केवळ तिच्या यांत्रिकी स्वरूपावरच नसून त्याचा आराखडा तयार केला जात असे. आणि तो आराखडा समजून येण्यासारखा असेल तरच तो आराखडा तयार केला जात होता. आणि त्यामुळेच त्या संघटनेमध्ये कार्य करीत असलेल्या सर्वच व्यक्तींची जी काही मनोवृत्ती असायची किंवा त्यांची पात्रता, व्यवहार पद्धती, त्यांच्यामधील चारित्र्य इत्यादींची सुद्धा त्यामध्ये माहिती असणे आवश्यक होता. कारण की त्या माहितीवरूनच आपल्याला त्या संघटनेची रचना दुसरे काही न करता केवळ चित्र रेखाकृत नियमितता व त्या ठिकाणचा शब्दांचा समूह मात्र राहील आणि व्यवस्थितरित्या समजेल यासारखे त्या ठिकाणी केलेले होते. कारण की जर त्या वस्तूचा जर दर्जाच नसेल, ती वस्तू जर जड प्रकारची असेल किंवा त्या वस्तूचा एक विशिष्ट असा दर्जा असेल किंवा तिचं कार्य वेगळे असेल तर आपल्याला दुसऱ्या कोणत्याही मनुष्याचा त्या ठिकाणी वापर करता येत नाही. कारण की त्यासाठी आपल्याला त्या व्यक्तीची मनस्थिती काय आहे व त्या व्यक्तीचे कार्य करण्याची स्थिती काय आहे हे समजूनच घेतले नाही तर आपल्याला कार्य करताना खूप कठीण परिस्थितीत सामोर यावे लागते. आणि त्याच अभ्यासकांचा त्याकडे दुर्लक्ष केला जातो आणि त्या सिद्धांताने त्यांच्यावर टीका केल्या जातात. थँक्यू ऑल स्टुडंट. पुढील भागात घेऊया.